बारामती कृषि विज्ञान केंद्रामध्ये 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान कृषि तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 100 हून अधिक प्रयोग हे शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत. याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे संतोष करंजे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर नमस्ते. या सप्ताहामध्ये शेतकऱ्यांना काय काय पाहायला मिळणार आहे यावर्षीच्या? निश्चित या ठिकाणी नाविन्य जर म्हटलं तर पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळणार आहे की शेतीमध्ये होमिओपॅथीचा वापर करून आपण रंगीत मिरची किंवा ढोबळी मिरची रंगीत कशाप्रकारे करू शकतो हे दाखवलं आहे. कारण विषमुक्त किंवा रसायनमुक्त जर शेती करायची असेल तर होमिओपॅथी आपल्याला हा एक पर्याय आहे हे इथं आम्ही दाखवलेलं आहे की जे तुम्ही या ठिकाणी मिरचीमध्ये पाहताय. इथं जी दिसते ही रंगीत मिरची जी आहे ती आपल्या इथल्या मार्केटमध्ये विकता येणार आहे अशी ही मिरची आहे. ही नेदरलँडच्या कंपनीने विकसित केलेली रंगीत मिरची आहे. याच्यामध्ये नारंगी रंग आहे, पिवळा रंग आहे, लाल रंग आहे. ह्या तिन्ही चारही रंगामधल्या ह्या मिरची आहेत आणि ह्या सगळ्या मिरची आपल्या इथल्या मार्केटमध्ये चालतात. म्हणजे पुणे मुंबईच्या सारख्या मार्केटमध्ये पण आपण हे विकू शकतो. एका एकरामध्ये साधारणपणे 35 ते 40 टन इतकं ह्या मिरचीचं उत्पादन येतं आणि सरासरी जर भाव बघितला तर या मिरचीला 40 ते 150 रुपये किलो इतका किलोला भाव मिळतो. जर आपण फक्त 40 रुपये जरी भाव म्हणला तरी एका एकरामध्ये आपल्याला 7 ते 8 लाख रुपयाचं उत्पादन या मिरचीपासून मिळतं आणि खर्च जर बघितला तर एका एकरामध्ये 1.5 लाख रुपये अगदी स्ट्रक्चरपासून ते मल्चिंग पेपर, रोपं, खतं, औषधं याचा सगळ्याचा वापर एकत्रित जरी काढला तर 1.5 लाख रुपयेपेक्षा जास्त खर्च येत नाही. होमिओपॅथी तंत्रज्ञान काय आहे? आता होमिओपॅथीच्या बाबतीचं जर सांगायचं झालं तर हे तंत्रज्ञान विकसित जे केलं आहे ते डॉक्टर वीरेंद्र कुमार पाटील हे स्वतः MD आहेत की त्यांनी स्वतः ही विकसित केलेली औषधं आहेत. ही होमिओपॅथीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर होमिओपॅथी म्हणजे फार अतंगसागर आहे. त्याच्यामध्ये म्हणजे अगदी झाडपाल्यापासून ते वेगवेगळ्या अर्कांपासून ही औषधं तयार केली जातात आणि त्याचे जर आपण छोटासा जर ड्रॉपलेट मारला तर त्याचे रिझल्ट फार मोठे प्रमाणात मिळतात. म्हणजे कीड असेल, रोग असेल, न्यूट्रियंट असतील त्याला लागणारी खतं औषधं आपण म्हणतो, ही सगळी त्याला मिळण्यासाठी आवश्यक असणारी खतं ही लॅबमध्ये तयार करून त्याची फवारणी किंवा आपण ठिबक सिंचनमधून पाण्यातून ही वापर केलेला आहे की ज्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा कीड रोग आपल्याला नियंत्रित करता येऊ शकतो. तर हे औषधं अगदी लॅबमध्ये लिटरमध्ये किंवा दाणेदार स्वरूपाच्या गोळ्यामध्ये पण तयार करून आपण देऊ शकतो. मिरची सोडून आणखीन काही काही शेतकऱ्यांना या ठिकाणी पाहायला मिळणार? आता मिरची सोडून बरीचशी पिकं आहेत. म्हणजे सगळं आणखीन काही काही शेतकऱ्यांना या ठिकाणी पाहायला मिळणार? आता मिरची सोडून बरीचशी पिकं आहेत. म्हणजे सगळं जिरायत भागातील पिकं, समजा ज्वारी बाजरीसारखी पिकं आहेत, करडीसारखं पिकं आहेत, त्याच्यापासून तेल कसं निर्मिती करू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारची आंतरपिकं काय आहेत ती पाहायला मिळतील. भाजीपाल्यामधले जवळपास सगळेच प्रकार आहेत. म्हणजे इंडियन भाजीपाला, एक्झॉटिक भाजीपाला याचे पण आपल्याला प्रयोग पाहायला मिळतील. नियंत्रित शेतीमधले भाजीपाला किंवा नवीन पिकं जर म्हणले तर भरड धान्य जी आपल्याला शरीरासाठी उपयुक्त आहेत ती भरड धान्य पण आम्ही लावले आहेत. किंवा बकवीटसारखा एक्सपोर्ट होणारा गहू हा पण लावला आहे. किंवा जवसासारखं नामशेत होणारं पीक जे आहे ते पण आपण लावलं आणि त्याची तेलं तयार करून शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये विकावी असे अपेक्षित सगळी व्हॅल्यू चेन आपण दाखवणार. म्हणजे लागवडपासून ते प्रक्रियापर्यंतचं सगळं तंत्रज्ञान अगदी ॲरोमॅटिक आणि मेडिसिनल प्लांट पण आहेत. एकूणच या कृषी सप्ताहामध्ये शेतकऱ्यांना 100 हून अधिक पिके पाहायला मिळणार आहेत. मंगेश केचरे, सामटीव्ही न्यूज, बारामती.